असलामकम टू ऑल ऑफ यू डियर स्टुडंट वेलकम टू द ऑनलाइन लर्निंग लास्ट प्रेट वी लर्न नाउन्स मागच्या तासकीला आपण नाम हे अभ्यासलोत आज आपण सर्वनाम प्रणाउन्स त्यातील पुढील भाग अभ्यासणार आहोत लास्ट प्रेटमध्ये हमने नाम पढे थे आज हम देखेंगे सर्वनाम ओके लेट्स गो सर्वनाम याची डेफिनेशन पा व्हाट इज द डेफिनेशन ऑफ नाउन प्रणाउन जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात अ वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ नाउन म्हणजे नामाच्या ठिकाणी जे शब्द आपण वापरतो जे ही नाउन्स आहेत त्याचे ऐवजी मीन्स उसकी पे त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो प्लेस ऑफ नाउन नाउन के प्लेस हम इन वर्ड्स को यूज करते उसको हैं सर्वनाम म्हणजे जे शब्द नामाच्या ऐवजी येतात मीन्स उस जगापर त्यांना सर्वनाम से म्हणतात नामाच्या ठिकाणी येणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम असे म्हणतो ठीक आहे म्हणजे नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी मीन्स वही वर्ड रिपीटेड ना करते हुए एक पुनरुच्चार म्हणजे रिपीट करणं बार बार बोलणं तर आपण तो पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात मतलब वही वर्ड रिपीट रिपीट ना हो इसलिए हम सर्वनाम प्रणाऊन नाउन की जगह पर यूज करते ओके पा आपण एक एक एक्झॅम्पल समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल फर्स्टली वी रीड दिस लाइन्स पा सर्वनाम आपण आधी वाचून घेऊया मैं पहिले पढ़ लूंगा फिर आपको समझाऊंगा पा गणेश हा इयत्ता चौथीमध्ये शिकतो गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली गणेशचे कौतुक सर्वांनी केले आता इथं पहा किती वेळा गणेश आलेला आहे इथं गणेश आहे इथंही इथंही बार बार बार, बार हमने गणेश वर्ड यूज किया है पर में दिया है म्हणजे त्याचा पुनरुच्चार झालेला आहे ते बरेचदा हाच शब्द आपण इथं नावून हे सगळं नाम आहेत गणेश हा नाम आलेला आहे आता आपल्याला वेळोवेळी त्या शब्दाचा पुनरुच्चार न करता मतलब बार बार वही वर्ड रिपीट ना करते हुए उसकी जगह पर हम दुसरा शब्द यूज करेंगे म्हणजे आपण इथं वाचलं की गणेश हा इयत्ता चौथीमध्ये शिकतो गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत भाग घेतला गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला गणेशला वर्गशिक्षकांनी शाभासकी दिली व गणेशचे कौतुक सर्वांनी केले इथं वेळेवेळी गणेश आलेला आहे तर आपण आता काय करू हम अब क्या म्हणजे हे सगळे नावून आहेत तर आपण याच्या ठिकाणी आता प्रणाम सर्वनाम यूज करूया पहा पहा आता इथं आपण सर्वनाम वापरले आहेत गणेश हा यत्ता चौथीमध्ये शिकतो इथं गणेश आला हे सुरुवात मी नाऊन आम्ही यूज करणार पडेगा ठीक आहे इथं आपण नाम वापरले आहे आता पुढे त्याने आता इथं इथं आधी काय होतं ह्यावर पहिले काय होता गणेश इथं गणेश होता मग आपण गणेशच्या ठिकाणी काय वापरला त्याने है ना हमने गणेश की जगह पर काय वर्ड यूज किया त्याने त्याने मीन्स किसने टॅने मीन्स किसके लिए वर्ड आया गणेश अंटूट त्याने हा शब्द कोणासाठी आलेला आहे गणेशसाठी आलेला आहे त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत भाग घेतला त्याचा त्याचा मीन्स किसका गणेशचा ठीक आहे इथं गणेश न वापरता आपण त्याचा शब्द वापरला हा त्याचा हे सर्वनाम आहे त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्याला त्याला मीन्स त्याला किसको त्याला किसके लिए आहे गणेश त्याला गणेश के लिए आया आहे हे सर्वनाम आहे ठीक आहे त्याला हा सर्वनाम आलेला आहे गणेशच्या ठिकाणी त्याला वर्गशिक्षकांनी शाबासकी दिली त्याचे कौतुक सर्वांनी केले इथं आपण त्याने त्याचा त्याला त्याचे इस वर्ड की जगापर इन शब्द का प्रयोग किया आहे म्हणजे हा नाम आलेला आहे इथं गणेश हा नाम आहे हे नाऊन आहे आणि वेळोवेळी वेड़ तोच शब्द न उच्चार करता त्याच्या ठिकाणी आपण दुसरा शब्द वापरला त्याने त्याचा त्याला त्याचे ठीक आहे हे सगळे आपण सर्वनाम वापरले आता पूर्ण चारही वाक्य मी एकासोबत वाचतो पहा गणेश हा इयत्ता चौथीमध्ये शिकतो त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली त्याचे कौतुक सर्वांनी केले पहा आता दोन्ही पेज तुम्ही समजून घ्या पहिले हमने क्या देखा आपण पाहिले की वेळोवेळी गणेश शब्द आलेले आहे गणेश हा चौथीमध्ये शिकतो गणेशने एकदा वादव्य स्पर्धेत भाग घेतला गणेशचा वादिव्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली गणेशचे कौतुक सर्वांनी केले बार बार गणेश 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 शब्द हमने यूज किया केला पर आहे ना इथं वेळोवेळी गणेश हा शब्द आलेला आहे है ना मग आपण त्या शब्दाचं वेळोवेळी उच्चारण न करता इथं पा दुसऱ्या पिक्चर पा इथं फक्त एक वेळा गणेश हा शब्द वापरून बाकी सर्व सर्वनाम वापरले हमने किस से लिखा देखो गणेश आयत्ता चौथीमध्ये शिकतो त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्याला वर्गशिक्षकांनी शाबासकी दिली त्याचे कौतुक सर्वांनी केले इथं त्याने त्याचा त्याला त्याचे हे सर्व सर्वनाम आलेले आहेत अंडरस्टूट समजलं का तुम्हाला समजा आप आता आपण डेफिनेशनकडे वळूया एक वेळा पुन्हा की जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात म्हणजे नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी जो वर्ड रिपीट होते है उसको बार बार रिपीट ना करते उस वर्ड को यूज किया जाता है जैसे की या उदाहरणामध्ये आपण पाहिलं इस एक्झाम्पल मी हमने काय देखा की बार बार गणेश शब्द आया आहे इथं वेळोवेळी गणेश शब्द आलेला आहे मग आपण गणेश हा सुरुवातीला यूज करून त्याच्या ठिकाणी कुठले शब्द वापरले कोणते शब्द हमने उसकी जगा यूज त्याने त्याचा त्याला त्याचे तै� हे सगळे सर्वनाम नाम प्रणाऊन्स आपण या नाऊनच्या ठिकाणी गणेशच्या ठिकाणी यूज केले आहे ना आता इथं हे सगळे आपल्याला सर्वनाम मिळाले समजलं का तुम्हाला आपके समझ में आया की बार बार वही वर्ड रिपीट ना करते हुए हम उसकी जगह प्रणाम सर्वनाम यूज करते अंडरस्टूड अब आपको नोटबुक में क्या क्या लिखना है देखिए तुम्हाला सर्व हेडिंग तुम्हाला नोटबुकमध्ये टाकायचं आहे ठीक आहे हे नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला हे डेफिनेशन्स व्याख्या नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत त्यानंतर सर्वनाम अपन उदाहरण पाई जो हमने एग्ज़ाम्पल पढ़ा ये एग्जाम्पल नोटबुक में कॉपी करना है और उस नाम की जगह जो जो सर्वनाम हमने यूज़ किए ये पूरे चार लाइन फिर से लिखना है ओके सो टुडे इज़ योर वर्क ही वर्क इज फर्स्टली राइट डाउन दिस हेडिंग देन राइट डाउन दिस डेफिनेशन एंड देन राइट डाउन दिस बोथ एग्ज़ाम्पल ये और लास्ट वाला अस्सलाम वालेकुम अल्लाह हाफिज़